आपल्या सुमधुर आवाजातील गायनाने केवळ देशातीलच नाही तर जगभरातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आवाज म्हणजे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. आज लता दिदींचा स्मृती दिन, मात्र गानकोकिळा लता दिदी आजही आपल्या सुरमयी आठवणींसोबत कायम आहेत. 7 दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या लता दिदींचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झालं आणि आज त्यांची पहिली पुण्यतिथी. लता मंगेशकरांचे पहिले गुरु म्हणजे त्यांचे पिता अर्थात पंडित दीनानाथ मंगेशकर. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी छोट्याशा लता दिदींनी वडिलांच्या संगीत नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली. लता दिदींच्या गायन शैलीत नेहमीच त्यांच्या वडिलांची म्हणजे पंडित दीनानाथ मंगेशकर यांची छाप जाणवायची. मात्र वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी लता दिदींचे पितृछत्र हरपलं. पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी दिदींवरच आली. सुरुवातीला लता मंगेशकर यांनी मराठी चित्रपटात अभिनय करून करिअरची सुरुवात केली होती. नंतर त्या गायनाकडे वळल्या. 1945 दरम्यान लता मंगेशकर मुंबईत आल्या. उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. यानंतर 1 वर्षातच त्यांच्या वाट्याला पहिलं हिंदी गाणं आलं. यानंतर लता दिदींनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. हिंदी सिनेसृष्टीतील प्रत्येक संगीतकारासोबत लता मंगेशकर यांनी गाणी गायलीत. केवळ भावगीतं देशभक्तीपर गीतच नव्हे तर लता मंगेशकर यांनी गझल युगुल गीतांना देखील तितकाच न्याय दिला. मुकेश, मन्नाडे, रफी, किशोर कुमार इत्यादींसोबतची त्यांची अनेक गाणी लोकप्रिय ठरली. विविध भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली होती. लता मंगेशकर यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील नोंद आहे. 1974 ते 1991 या कालावधीत तर त्यांनी 25,000 गाणी गाऊन सर्वाधिक रेकॉर्डिंग साठीचा बहुमान पटकावला. लता दिदींना पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. तर 2001 साली त्यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. लता दिदींच्या दैवी सुरांनी भारतीय संगीताला जगभरात ओळख मिळवून दिली आहे. संगीत विश्वात पाऊल ठेवणाऱ्या कलाकारासाठी आणि भावी पिढीसाठी लता मंगेशकर या आदर्श आहेत. मेरी आवाज ही मेरी पहचान है या गीताच्या बोलाप्रमाणेच लता मंगेशकर नेहमीच त्यांच्या सुरांच्या रूपांनी चाहत्यांच्या मनात अजरामर झाल्यात. लेट्स अप मराठी, मुंबई.